मी श्रीमती प्रीती प्रभाकर भावसार, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वराड, केंद्र नागलवाडी, तालुका चोपडा. इयत्ता पहिली, विषय मराठी, घटक पाऊस. मुलांनो, तुम्ही पाऊस बघितला आहे का? पावसामध्ये तुम्ही नाचले देखील असाल. आज आपल्याला पावसाची गोष्ट ऐकायची आहे आणि त्याप्रमाणे चित्रसुद्धा काढायचे आहे. ऐका तर मग. दिनू शाळेतून घरी निघाला होता. आकाशात काळे ढग जमा झाले होते. थोड्या वेळातच पावसाला सुरुवात झाली. आकाशातून पाण्याचे थेंब खाली येत होते. दिनूला त्याची गंमत वाटली. दिनू थेंबाला म्हणाला, थेंबा थेंबा, जरा माझ्याशी बोल. थेंब म्हणाला, काय रे दिनू? दिनू म्हणाला, तू आकाशात उंचावरून येतोस हे दिसले मला, पण तू आकाशात गेलास कसा ते काही कळले नाही मला. थेंब म्हणाला, अरे खूप ऊन पडले की आम्ही खूप खूप तापतो. आमची वाफ होते. वाफ हलकी हलकी असते, ती वर वर आकाशात जाते. मग वाफेचे ढग तयार होतात. ढगाला गार गार वारा लागतो. मग आम्ही खाली येतो. तुम्हाला पाणी द्यायला, नदी नाले तळी भरायला. समजली का मुलांना तुम्हाला पावसाची गोष्ट? या पद्धतीने जे तुम्हाला व्हिडिओमध्ये चित्र दाखवले आहे त्या पद्धतीने तुम्ही ते पावसाचे जलचक्र तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये काढायचे आहे. चला तर मुलांनो, आपण आज जी पावसाची गोष्ट बघितली त्याच्या चित्राद्वारे आपण त्याचे स्पष्टीकरण बघूया. बघा, तुम्हाला या चित्रामध्ये जे समुद्राचे जे पाणी दिसते आहे ते पाणी ह्या सूर्यामुळे खूप तापते आणि मग हे जे तापलेलं पाणी असतं त्याची वाफ तयार होते आणि ती वाफ कशी असते तर हलकी असते आणि तीच वाफ आकाशात जाते. आकाशात गेल्यानंतर त्या वाफेचे ढग तयार होतात. बघा, तुम्हाला ढग दिसत आहे ना मुलांनो? आणि ते वाफेचे ढग तयार झाले की त्या ढगांना गारगार वारा लागतो आणि मग पुन्हा हे जे ढग असतात ते पुन्हा खाली येतात आणि त्याद्वारे मग ते पावसाच्या स्वरूपात, थेंबांच्या स्वरूपात आपल्याला त्याचे पाणी मिळते आणि अशा प्रकारे नदी नाले तळी भरायला लागतात. समजलं का मुलांनो आता तुम्हाला पावसाची गोष्ट? आणि हे जलचक्र तुम्हाला आता नक्कीच समजले असेल.